नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गेल्या तासाला आपण काच आणि काच निर्मिती प्रक्रिया पाहिली. आजच्या या तासाला आपण काचेचे गुणधर्म अभ्यासणार आहोत. काचेचा पहिला गुणधर्म आहे की काच तापवल्यानंतर किंवा काचेला उष्णता दिल्यानंतर ती मऊ होते. तापवल्यामुळे तिला आपण हवा तसा आकार देऊ शकतो. काचेचा दुसरा गुणधर्म आहे की काचेची जी काही घनता आहे ती काच बनवण्यासाठी वापरले गेलेले जे पदार्थ आहेत त्यांच्या घटक तत्वांवरती अवलंबून असलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्याचबरोबरीने काचेचा तिसरा गुणधर्म आहे काच ही उष्णतेची मंदवाहक आहे. म्हणजेच त्या काचेला जर आपण उष्णता दिली किंवा उष्ण काच जर लवकर थंड केली तर ती आपल्याला तडकली गेलेली किंवा फुटली गेलेली पाहावयास मिळते. काचेचा चौथा गुणधर्म आहे काच ही विजेची दुर्वाहक आहे. आणि म्हणून विद्युत उपकरणांमध्ये विद्युत संवाहक म्हणून या काचेचा वापर केला जातो. काचेचा पाचवा आणि महत्त्वपूर्ण गुणधर्म आहे काच ही पारदर्शक असल्याने प्रकाशाचा बराचसा भाग काचेमधून पारेषित होतो. त्याचबरोबरीने काचेमध्ये क्रोमियम, व्हॅनेडियम किंवा आयर्न ऑक्साईडचा अंतर्भाव झाल्यास अशा काचेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रकाश हा शोषला गेलेला आपल्याला पाहावयास मिळतो. धन्यवाद.